शिव छत्रपती महाराज यांच्या जीवनावर आधारित इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन हे पुस्तक आहे. यातील शिवरायांचे बालपण हा पाठ आपल्यासमोर सादर करत आहे. ते दिवस फार धामधुमीचे होते. उत्तरेकडून मुघल बादशाह शहाजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते. शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव पुणे विजापूरच्या आदिलशहाने ते वेचिराख करून टाकले होते. शहाजीराजे अडचणीत सापडले होते. इकडे आहार तिकडे विहीर शहाजीराजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले होते. यातच जिजाबाई गरोदर होत्या. या धावपळीमध्ये आणि धामधुमीमध्ये त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली. जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले. शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील किल्ला. त्याच्या चारही बाजूला उंचकडे भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते. किल्ला मोठा मजबूत होता. विजयराज हे त्या किल्ल्याचे किल्लेदार होते. ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते. जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली व तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले आणि ते मुघलांवर चालून गेले. आणि तो सोन्याचा दिवस उजाडला. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1623 शिवनेरीच्या नगारखान्यामध्ये सनई चौघडा वाजत होता. अशा मंगलक्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला. किल्ल्यावर आनंदी आनंद झाला. बाळाचे वारसे झाले. शिवनेरी व किल्ल्यावर बाळाचा जन्म झाला म्हणून त्याचे नाव शिवाजी ठेवले. शिवरायांचे बालपण. शिवरायांच्या वयाची पहिली 6 वर्ष धावपळीत गेली. या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. सायंकाळी सांजवात लावत शिवबाईंना जवळ घेत मायने कुरवळत रामाचे आणि कृष्णाच्या भीमाचे आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत तसेच कधी नामदेवांचे कधी ज्ञानेश्वरांचे तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत शिवरायांना शूरपुरुषांच्या गोष्टी आवडत. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे. जिजाबाई साधुसंतांच्या चरित्रातील गोष्टीही त्यांना सांगत. यातूनच त्यांच्या ठिकाणी साधुसंतांविषयी आदरबुद्धी निर्माण झाली. गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत. कधी शिवबाई त्यांच्या झोपडीत जात कांदा भाकर आवडीने खात त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत. मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरे. ती पोपट कोकिळ वाघ यांचे आवाज हुबेहूब काढत. मातीचे हत्ती व घोडे बनवणे मातीचे किल्ले बनवणे हे त्यांचे छंद. लपंडाव चेंडू भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ. शिवराय त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार आवडायचे. शहाजीराजे मुघल बादशाहीकडे परतले. निजामशाहीमध्ये ते आले पण त्यांना तेथे स्वास्थ्य मिळाले नाही. कारण खुद्द निजामशाह हा हलका कानाचा आणि धोरसोर वृद्धीचा होता. त्यामुळे दरबारामध्ये कारस्ताने हेवेदेवे यांना होत आला. यातूनच निजामाच्या चिथावणीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या झाली. या घटनेची चीड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले. मुघल बादशाह शहाजहानने त्यांना आपली सरदारकी बहाल केली. दरम्यान वजीर फत्तेखानने मुघलांशी आतून हातमिळवणी करून निजामशाहीचीच हत्या केली. निजामशाहीत अंदाधुंदी माजली. फत्तेखान फितुरने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले. एवढेच नव्हे तर त्याची बक्षिशी म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलूक मुघलांनी त्याला परस्पर देऊन टाकला. तेव्हा शहाजीराजांनी संतापून मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय केला. शहाजीराजांनी नव्या निजामशाहीची स्थापना केली. वजीर फत्तेखान व मुघल बादशाह सह देण्यासाठी निजामाच्याच वंशातील एक मूल त्यांनी शोधून काढले आणि जुन्याजवळच्या केंबिरी किल्ल्यावर त्याला निजामशाह म्हणून जाहीर केले. अशा प्रकारे एक नवे राज्य स्थापन केले. ज्या राज्यात गोदावरी ते निरा या दरम्यानचा प्रदेश मोडत होता आपल्या ह्या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजांनी मोठ्या शर्तीने लढले. या कामी आदिलशहाने प्रथम त्यांना साथ दिली व पुढे खुद्द मुघल बादशाह शहाजहान दक्षिणेत शहाजीराजांवर चालून आला आणि त्याने आदिलशाह स्तंभी दिली. तेव्हा आदिलशहाने शहाजीराजांच्या विरोधात त्याच्याशी मैत्रीचा तह केला. आता मुघल व आदिलशाही यांच्या संयुक्त फौजाची शहाजीराजे गनिमिकाव्याने लढू लागले. परंतु एकटी शहाजीराजे त्यांच्याशी किती दिवस लढणार. त्यांची शक्ती अपुरी पडू लागली. तेव्हा नाईलाजास्तव 1636 साली त्यांनी मुघलांशी तह केला.
शहाजी राजांना काळ अनुकूल नव्हता, म्हणून त्यांना स्वतंत्र राज्य स्थापण्याचा प्रयत्न तडीस गेला नाही. परंतु त्यांच्या याथाडसामुळे मराठी लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. शिवरायांना आत्मविश्वास पुढे स्वराज्याच्या स्थापनाच्या कार्यात उपयोगी पडला. जिजाबाई व शिवराय कर्नाटकामध्ये. शहाजीराजांची निजामशाही बुडल्यानंतर तिचा प्रदेश मुघल व आदिलशाह यांनी वाटून घेतला. शहाजीराजांनी पुणे व सुप्याची पूर्वापार जहागिरी आदिलशाही राज्यात आली तेव्हा आदिलशहाने तो जहागीर आपल्या वतीने त्यांना दिली. आता शहाजीराजांनी आदिलशहाची सेवा स्वीकारली. आदिलशहाने त्यांची पुण्यापासून दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली. शहाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर काही काळाने जिजाबाई आणि शिवरायही त्यांच्याकडे गेले. शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले. आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ शिवबाईंची धावपळ चालू असायची. त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबाईच्या कानी पडत असत. पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेकरांना थोडा स्वस्थपणा मिळाला. कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले तेव्हा आदिलशहाने त्यांना बंगळूरची जहागिरी बक्षिसी दिली. आता बंगळूर हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठाणे केले होते आणि तेथे ते एखाद्या राजसारखे वैभवात राहू लागले, दरबार भरवू लागले. भाग्योदय नॉलेज पॉइंट को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन को दबाइए ताकि लेटेस्ट वीडियो आप सबसे पहले देख सकें.